भाऊ याला नाद लागतो नाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेखर नागवे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण या व्हिडिओ मध्ये सोयाबीन मध्ये सध्या सगळ्यात मोठी अडचण जी आहे, सध्या रोज पाऊस चालू आहे. पाऊस चालू असल्यामुळं तणनाशक मारून सुद्धा जे गवत आहे ते गवत जळू नाही राहिलं. तर ह्या गवत काढण्यासाठी आपल्याला मजूर भेटत नाही. मजूर भेटत नसल्यामुळे गवत वाढल्यामुळे उत्पादनात आपल्याला घट येते. तर आज आपल्याला वाणगावचे प्रगतशील शेतकरी विनोद भाऊ नागवे यांनी एक नवीन जुगाड तयार केलं आहे. तर ते जुगाड काय, कसं चालतं, त्याच्यापासून आपल्याला मजुरी खर्च किती वाचतो, तर आपण पाहूया. तर इकडे सवळी, तर हे अशा प्रकारचं जुगाड बनवलेलं आहे. आपलं जे वखर आहे लोखंडी वखर, वखराला त्यांनी काय केलं आहे, फणाला एक इथे पास लावलेली, एका फणाला एक पास, म्हणजे असे एकच माणूस तीन माणसाचं काम करावलं. इकडे मागे घ्या, असा एकच माणूस तीन माणसाचं काम करायला, म्हणजे सध्या मजुरी चालू आहे 400 रुपये रोज. तर तीन कोळपे जर धरत झाले, आमच्याकडे कोळपे म्हणते तुमच्या भागात काय म्हणते आम्हाला कमेंट म्हणून कमेंट करून सांगा. तर तीन जर कोळपे धरायचे झाले तर 400 रुपये रोज, एखादा 1400 रुपये रोज चालला. तर या ठिकाणी तुमचे 800 रुपये वाचायला आले. तर पाहू शकता आपण कसं चलतो, विनोद भोले विचारू कसं कसं म्हणलो तुम्हाला कुठून आड्या सुचवली. तर ही आड्या तुम्हाला कुठून सुटली आणि याला खर्च किती आला आणि हे चालतं कसं याबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला. हे असं सुचवलं आम्हाला की आम्ही भुईमुगामध्ये माती लावतो तिपणीना. हा ज्या तिपणीना पेरतोय त्या तिपणीना माती लावतोय. फक्त हे जे फणा असतात याला बोंदरी गुंडाळून माती लावतोय, कारण त्याला आऱ्या लागा म्हणून. तर मग त्यानुसार ही आयडिया सुचली, याला बोंदरी लावायच्या ऐवजी जर थांबून 5000 उपयोग केला आपण याचा सोयाबीन मध्ये भर लावण्यासाठी आणि तण काढण्यासाठी डबल उपयोग होईल. ह्या हिशोबानं आपण हे बनवलंय. हे बनायला आपल्या गावचे वेल्डर विष्णू शेळके हे त्यांनी आपल्याला मदत केली या गोष्टीत बनायला आणि त्याच्या कॅल्क्युलेशननुसार बनवलं आपण. आता हे चालतं कसं, हे सॉफ्टली चालतं का याला कसं जास्त अवघड मारायला कसं? नाही, काही टेन्शन नाही, चालायला एकदम चांगल्यापैकी चालतंय. फक्त याचा एकच प्रॉब्लेम आहे की थोडा ढोला आला पेरताना तर तो चलतो, फक्त जुळं चलत नाही. पण जुळं जरी आलं तर आपण शेतकऱ्यांना घाबरायसारखं काही कारण नाही. जुळं आलं एक तास उचलायचं चालू बैलामध्ये, चालू वाखर चालू याच्यामध्ये उचलून एक फट्टी पलकडसारखाचं जुळं सोडून द्यायचं. तुमच्या सोयाबीनचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. नुसतं उचलून पलकडल्या बाजूला ठेवलं तर एवढाच फरक पडतो की एक तास आपल्याला हाणायला वेळ लागतो परत रिप्लेसमध्ये, बाकी काहीच नाही. म्हणजे तणनाशक मारून सुद्धा गवत जळत नाही, तर जे गवत राहिले ते यांना आपण कोळपे हाणतो. सध्या कोळपे काही ठिकाणी हाणत नाही, पण तणनाशकाचा बी रिझल्ट येणार पाऊस चालू असल्यामुळे. हे तणनाशक मारलेलं आहे आपण, मारलेला असताना हे बघा की हे जे गोल पानाचं जे गवत आहे, हे जे गवत, हे गोल पानाचं हे गवत किंवा याच्यात असलेला चणा, हे कोणत्या तणनाशक ना जाऊन राहिला. त्याच्यामुळे मग आपण ही आयडिया केली आणि ह्या आयडियानुसार हाणू राहिलो याला. हे गोल पानाचं जे गवत आहे हे कुठल्याच औषधानं जाईना नाही. म्हणजे आपण याला साकीत घेतलं, रेमोरा घेतलं, ते बरेच काही घेतले समजा. ओडिशी मारलेलं ओडिशीना सुद्धा जाईल. म्हणजे बऱ्याच प्रकारचे तणनाशक मारून काही तण त्यांना जळत आणि काही तण जळत नाही. ही अशी विनोद भाऊ नागवे यांनी काढलेलं आहे. तर आपण पाहूया कसं चालतं ते, याला कसं वजन दाबून धरणं लागत आहे. याला सॉफ्टली चालतंय, नांगाटाचं रान असेल तर काही टेन्शन नाही, तुम्हाला काही अडचण येणार नाही. फक्त याला जर तुमचं रान वांझा असेल, खड्याचं रान असेल, माळाची जमीन असेल तर थोडं याला वजन ठेवावं लागतं. वजन ठेवल्यानंतर उचलायला याला त्याला काहीही टेन्शन नाही. फक्त जे आडतास असतात ते त्याच्यामध्येच उचलून हातात धरावं लागतं, तेवढीच तकलीफ होती. त्याची काही टेन्शन चांगल्यापैकी. म्हणजे याचा शेतकऱ्याने उपयोग करायला पाहिजे. याचं पुन्हा एक असं सांगता येईल की शेतकऱ्याचा जो मजुरी खर्च आहे तो भरपूर प्रमाणात वाचतो आणि सध्या तर मजूर भेटतच नाही. तुम्ही कुठं पाहा, कोण्या गावात विचारा, सध्या मजूर भेटत नाही. तर इनोद भवन काढायला जुगाड आहे, एक खरोखर शेतकऱ्याच्या उपयुक्त आहे. तर सर शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघावा, लाईक करावा, शेअर करावा. आपण पाहू ते कसं चालतं. करा चालू याला असं सरळ म्हणजे पाहिजे. बाल्या पिक्या आपण दाखवू ना, छोटा मुलगा सुद्धा.
याला खर्च किती आला आणि याचा उपयोग कसा करतात एवढं सांगा एकदा. याचा खर्च म्हणजे हे आपण वखर आपलं पहिलं जुनंच आहे, हे फण सुद्धा पेरणी जे जुनंच आहे, फक्त हा दीडचा जे चॅनल आहे दीडचा इंगल आहे हा इंगल आपण एक कमीत कमी म्हणजे एक इतीच्या हिशोबानं एका इंगलचे दोन तुकडे केले, याला दोन टाकले आणि खालच्या एक टाकला, म्हणजे फार फार तर तुम्हाला तीन दोन येते दीडचा इंगल लागू शकतो आणि वेल्डिंगचा खर्च 30 रुपये, अच्छा कुल मिला की 80 रुपये खर्च येऊ शकतो. म्हणजे कमी खर्चात हे शेतकऱ्याच्या उपयोगी जुगाड सांग. 80 ते 100 रुपये लगभग तुमच्या वेल्डर नुसार कमी जास्त खर्च होऊन जाईल, हे असा फार काही खर्च नाही आणि तुम्ही काढून भेटू शकता याला. वेल्डिंग करून घेतलेली आहे, नट याला वेल्डिंग करेल मी, हे आपलं जुनच आहे याला वेल्डिंग करेल, पण तुम्ही याला वेल्डिंग न करता याला नट बोल्ट सुद्धा करू शकता, काढून भेटू शकता. आपल्यासोबत सचिन भाऊ प्रगतशील शेतकरी आहे, तुम्हाला काय वाटतंय जुगाड शेतकऱ्याच्या फायद्याशील? एकदम चांगलं आणि शेतकऱ्याचं म्हणजे मजुराचं पासून एक तर आणि तन्नाशक किंवा तुम्ही भारी भारी तन्नाशक कंपनीचे आता खूप रेट वाढलेले, कोणतं बी तन्नाशक घेतलं की 800 ते 1000 रुपये रेट चालले, त्यापेक्षा मशागत बी होती आणि प्लस त्यामध्ये औषधाची बचत होती आणि मुळी जमीन मोकळी असल्यामुळे जमिनी मुळीची बी खूप वाढ होती चांगल्या प्रमाणात आणि एकदम टाइम केलं तर एकदम चांगलं काम केलंय. टाईम वाचतोय याच्यात, माणसं वाचते, टाईम वाचतोय, वेळेची बचत झाली, भरपूर काही झालं. आपण खर्च करायला शेतकरी तर खर्च करायला काही तयार आहे, फक्त वेळेची बचत झाली शेतकऱ्याची हे खूप झालं. तर आपण पाहूया कसं चालतंय दाखवाय शेतकऱ्याला. त्याला माती कशी लागत तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल तुम्हाला की हे सॉफ्टली आहे का हार्डली आहे, हा माझा पुतण्या आहे आता 9वीला आहे, बघा तुम्ही हा तुम्हाला टाईल करून टाकेल. तर आपण बघू शकता अशा प्रकारचं जुगाड वानडगावचे प्रगतशील शेतकरी विनोद भाऊ नागवे यांनी बनवलेला आहे. तर त्यांचं शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायचा बऱ्याच दिवसापासून करत असतात ते. त्यांचे बैल बी पाहू शकता आपण, खिलार बैल हिरापूरहून आलेले त्यांनी, बैल दाखवा. 1,20,000 जोड आहे, म्हणजे शेतीत नवीन नवीन करण्याचं त्यांचं पहिल्यापासूनच प्रयोग आहे. हा प्रयोग बी तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच असेल तर शेअर करा आणि आवडला नसेल तर डिसलाईक बी करू शकता. धन्यवाद.